संपूर्ण जगामध्ये महामारी कोरोनाचं देशामध्ये राज्यामध्ये निर्माण घालू लागलेले आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये त्याला विज्ञान म्हणजे डॉक्टर वगैरे आणि नर्सेस आणि सफाई कामगार पोलीस यंत्रणा या बाबतीत जनतेचं सेवा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू लागलेले आहेत। त्यांच्यासोबत शेतकऱ्यांच्यासोबत आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहोत आणि आज रोजी या डॉक्टर वकील डॉक्टर नर्सेस पोलीस डिपार्टमेंट सफाई कामगार यांना प्रोत्साहन देण्यासाठी यांचं आभार मानण्यासाठी आज आम्ही आज आमच्या पक्ष कार्यालयासमोर आम्ही त्यांचं आभार मानण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे। कोरोनाने थैमान घातलेलं आहे अशा या कठीण परिस्थितीमध्ये भारत देश आणि राष्ट्र महाराष्ट्र या कोरोनाच्या विरुद्ध लढत आहे। अशा वेळेला महाराष्ट्राचा या महाराष्ट्राचा प्रशासन वैद्यकीय अधिकारी पोलीस यंत्रणा सफाई कामगार शेतकरी आणि व्यापारी जे लोक ह्या कोरोनाविरुद्ध लढत आहेत अशाचं मानसिक खच्चीकरण करणे किंवा त्यांचं आत्मबल कमी करण्याकरता भारतीय जनता पार्टीने जे निषेधाचं आणि काळ्या झेंडा दाखवण्याचं जो आंदोलन केलं आहे त्याच्या प्रतिकात्मक त्याच्या विरोधातील प्रतिकात्मक हे राष्ट्राचं महाराष्ट्राचं एक आंदोलन म्हणावं लागेल। ते महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या वैद्यकीय अधिकारी पोलीस प्रशासन आणि शेतकरी जे लोक ह्या कोरोना योद्ध्यामध्ये आपलं योगदान देतात जीवाची बाजी लावून देतात त्यांच्यासाठी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ आम्ही एक तासभर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथे बसलेलो आहोत।